माय गॉड, सुरू झाला आहे. आपण आलेलो आहोत ठाणेच्या ढोकाळी एरियामध्ये अंबर स्कूल जवळ. हा आहे निनाद काका आणि तो आपल्याला नेणार आहे त्यांच्या शेफ पांडा वॅगन. येस, आणि त्याच्या जवळच आहे आपला शेफ पांडा वॅगन. चला तिकडे जाऊया आपण. आई आम्ही इकडे आलो आहोत आणि त्यांची स्पेशालिटी आहे एक चिकन वडापाव आहे इकडे. तर आपण बघूया की चिकन वडापाव ची तयारी कशी चालू आहे, काय आहे. तर लेट्स गो. तर हे चिकन वडापाव बनत असं काय सुचलं तुम्हाला? चिकन वडापाव सी, आता आपल्याकडचं फेवरेट स्ट्रीट फूड म्हणजे वडापाव, राईट? सो त्याच्यामध्ये काय ट्विस्ट आणू शकतो? जे चिकन लव्हर्स आहेत, ज्यांना नॉन व्हेजिटेरियन खूप आवडतं, त्यांना जर चिकन वडापाव मिळाला, वडापावमध्ये चिकन मिळाली तर येस, फ्युजन फूड. हां, तर ते मस्तपैकी काहीतरी एक ट्विस्ट होऊन जाईल असं आम्हाला वाटलं. सो म्हटलं चिकन वडापाव ट्राय करूया. आणि जेव्हा तो ट्राय केला तेव्हा तो एकदम चटाकेदार बनला तो, आणि तो लोकांनाही आवडतोय. सो प्लीज ट्राय करा वडापाव. आमचा वडापाव सिक्रेट मसाला आहे. ओके, सिक्रेट मसाला टाकणार आहेत ते आता. मस्त हिरवा रंग आहे, ह्याला हिरवा पिवळा असा रंग आहे. हा पटापट बनवत आहेत. आता तुमचे किती, आता मी उभ्या उभ्या तुमचे किती ऑर्डर? सात वडापाव. आणि कपाव काय तीन गेले जातात इथे? ओके, कपाव काय तीन गेले? एकदम सुपर फास्ट. म्हणजे वडापाव वाटतो पण पळतच नाही. म्हणजे वडापाव पण आहे आणि चिकन पण आहे. तर ही कसली तयारी चालू आहे? ही कपावकायची तयारी चालू आहे. ओके, सो बेसिकली कपावकाय हे हॉलंडचं खूपच फेमस स्ट्रीट फूड आहे. आम्हाला पर्सनली खूप आवडतं. आम्ही सगळे ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये आहोत आणि बरेच वर्ष तिथे ट्रॅव्हल करतोय. तर वन ऑफ आर फेवरेट डिशेस इज दिस. त्याच्यामुळे जनरली ते स्टर फ्राईड चिकन असते बेझिल आणि थाय सॉसेसमध्ये. ओके, आणि राईस विथ अन एग ऑन. ओके, खूपच यमी डिश आहे. स्पायसी अँड ॲब्सोल्युटली यमी.
आता इकडे आम्ही नोटीस करत होतो त्यांच्याकडे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही ऑर्डर्स येत होते आणि त्यांचे जे चमचे आहेत भांडी आहेत व्हेज आणि नॉनव्हेजची तीही वेगळी आहे. तर तुम्हाला जर असं वाटत असेल व्हेज आणि नॉनव्हेज तर इकडे तुम्ही व्हेज एकदम निश्चिंतपणे मागवू शकतात व्हेज, कारण त्यांची भांडी पण वेगळी आहेत त्याच्यासाठी. आणि हे ऑनलाईन किचन आहे. तर चला आपण त्यांच्या काय म्हणायचं ओनर काय म्हणू ओनर म्हणू ओनर ओके तर चला आपण त्यांच्या ओनरशी बोलूया की हे कसं काय सुरू झालं आणि अजून काही गप्पा मारूया. सो ही आहे निकिता आणि हा आहे निनाद काका साधना मावशी आणि हे बिहाइंड द कॅमेरा जे घेत आहेत ते आहे राज आणि हे चौघं पार्टनर्स आहेत शेफ पांडा वॅगनचे. तर आपण विचारूया की तुम्हाला हे कसं काय म्हणजे तुम्ही हे कसं काय सुरू केलं, या मागची कल्पना काय होती? आम्ही ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये आहोत, मी आणि माझा हसबंड राज. सो तुम्हाला माहितीच आहे कोरोनामुळे ट्रॅव्हल इंडस्ट्री कम्प्लिटली क्लोज आहे फेब्रुवारीपासून. सो नेक्स्ट ट्रॅव्हल व्यतिरिक्त नेक्स्ट मला काहीतरी येत होतं, दॅट वॉज फूड. ओके, सो नेक्स्ट माझी जी आवड आहे ती फूड होती. सो आम्ही जसं विचार केला की ओके फाईन, आम्ही आता घरी होतो आणि फूडमध्ये काहीतरी करण्याचं आम्हाला नेहमी एक विचार असायचा मनामध्ये. आमची एक शेफ पँडाज वॅगन हे नाव जे आहे, वॅगन जे नाव आहे ते आमचं आलेलं आहे की आमचा एक फूड ट्रक आहे. ओके, जो लवकरच तुम्हाला जवळपासच बघायला मिळेल ऑलमोस्ट नेक्स्ट वीकपासून. सो आम्ही आधीपासूनच म्हणजे 2015 पासून जो सुरू केला डोंबिवलीमध्ये, तो आम्ही आता हा कन्सेप्ट आम्ही ठाण्यामध्ये सुद्धा आणतो. ऑल राईट, सो आता आम्हाला फुल फ्लेज फूडमध्ये कॉन्सन्ट्रेट करायला वेळ मिळाला आहे. सो आम्ही जसं विचार केला की घरी बसण्यापेक्षा विचार करण्यापेक्षा आपण काहीतरी त्याच्यामध्ये एक यु नो आपल्या पॅशनला थोडंसं अजून इम्प्लिमेंट करूया आणि मग आपण शेफ पँडाज वॅगन त्या ह्याच्यातनं आलं. सो आम्ही इथे बरंच आम्ही जिथे ट्रॅव्हल केलं, जे जे स्ट्रीट फूड आम्हाला आवडतं, आमच्या सगळ्यांचं जे काही आवडीचं आहे, त्याच्यातल्या काही गोष्टी आम्ही इथे आमच्या मेन्यू कार्डमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. ओके, सो आय होप यू ऑल विल लाईक इट. ढोकाळी हायलँड रोडला आहे, प्लीज इकडे व्हिजिट करा किंवा झोमॅटोवरती आणि स्विगीवर. तर हे किती ते किती वाजेपर्यंत सुरू आहे, म्हणजे केव्हापासून लोक ऑर्डर करू शकतात, किती वाजेपासून लोक ऑर्डर? सकाळी 11 पासून रात्री 10 पर्यंत साधारण सुरू असतं. ओके, पण ऑर्डर वगैरे जशा असतील त्याप्रमाणे, म्हणजे वीकेंडला वगैरे थोड्या उशीरपर्यंत सुद्धा सुरू असतं. तर तुम्ही नक्की या इकडे आणि हे ढोकाळी ठाण्याला आहे. सो हायलँड पार्क नियर हायलँड इंटरनॅशनल. ओके, सो नक्की ट्राय करा इकडचं आणि तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा. आणि त्यांचा फोन नंबर पण आहे, तुम्हाला जर फोन करून त्यांना ऑर्डर करायचा ते तुम्ही तेही करू शकता. सो थँक्यू सो मच मला इकडे लुडबुड करून दिल्याबद्दल आणि आम्हाला खूपच आवडलेलं. आम्ही 3-4 गोष्टी खाल्ल्या इकडे आणि खूप आवडलं आम्हाला. तर तुम्हीही या इकडे आणि नक्की आम्हाला सांगा आणि त्यांनाही कळवा की तुम्हाला कसं वाटलं. तर भेटूया नेक्स्ट टाईम. बाय बाय बाय.